श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचं जोरदार यश। विटा येथील श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी MHT CET आणि NEET 2021 परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे। सायली चव्हाण, साक्षी शिंदे, अथर्व गोसावी, तन्मय शहा, प्राजक्ता पवार हे विद्यार्थी MHT CET परीक्षेत 90% जादा गुण मिळून टॉपर ठरले आहेत। तर अकॅडमीच्या विजय सुपाने या विद्यार्थ्याने नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे। गुणवत्ता हे संस्कार व यश हीच परंपरा हे ब्रीदवाक्य घेऊन श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीची यशस्वी वाटचाल सुरू आहे। यामुळे ही अकॅडमी विद्यार्थ्यांना हमखास यश मिळवून देत अल्पावधीत लोकप्रिय ठरली असल्याचे संचालक शंकर उद्वाणी यांनी सांगितले। विटा ब्रांच मध्ये जे जे मुलं विजय सुपणे सारख्या जाईल, कराड ब्रांच मध्ये तर आपल्याला आयडियल प्रसाद दुगडी, प्रणव अभिगावकर आपण कायम बोलवतो। आज त्यांचं बरोबर हे आमचं कार्यक्रम झालं की तुमच्या समोर असणारच आहे। आयडियल आपल्याला खूप कॅन्डिडेट आहे, तुम्हाला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, हाऊ कॅन बी, हाऊ कॅन आय, वाय कांट आय, भरपूर उत्तर मिळतात। ते करत असताना आमचंही कर्तव्य होते, व्हेन समबडी इज अचीविंग वी हॅव टू गिव्ह अ पॅट ऑन हिज शोल्डर। शिक्षकांचं सगळ्यात मोठं काम ते असतं, कुठल्याही अकॅडमीचं सगळ्यात मोठं काम असतं की चांगलं करत असताना विद्यार्थ्यांचं कौतुक सुद्धा केलं पाहिजे, म्हणूनच ऑलिम्पियाडची स्कॉलरशिप। तसंच अकॅडमीमध्ये जे कोणी इथून पुढे ह्याच्या आधी नीट मध्ये चांगला टॉपर येऊन किंवा जेई मध्ये चांगला टॉपर येऊन गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेईल त्याच्याकडून अकॅडमीची पहिल्या वर्षीची फी सगळी अकॅडमी भरणार आहे। घोषणा करतो साधारण 1,00,000 रुपये फी असते सर, 50,000-75,000 गव्हर्नमेंट कॉलेजची 50,000 फी असती, 75,000 फी असली तर आज इथं मी सांगतो तुम्हाला सगळ्यांना तो स्कोप आहे। जो कोणी गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेऊन दाखवेल आपल्या अकॅडमीचा विद्यार्थी IIT मध्ये येऊन इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेज IIT ला, JEE मध्ये टॉपर येऊन, नीट मध्ये टॉपर येऊन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 1,00,000 रुपयाचं बक्षीस अकॅडमी करून असणार आहे। मग तुमची फी 50,000 असती तरी 1,00,000 असणार। राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी याच्यामध्ये सुरू होऊन आज 1 वर्ष झालेलं आहे आणि 1 वर्षामध्येच या अकॅडमीनं काय झलक दाखवलेली विद्यार्थी लोकांना माहित झाली। दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू झालेली अकॅडमी चिरकाळ आपल्या विटामध्ये सेवा देत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या पहिल्याच बॅचचा विद्यार्थी माझा चिरंजीव विजय याला चांगला स्कोर मिळालेला आहे आणि त्यामध्ये सेहाचा वाटा त्या अकॅडमीचा आहे। माझा प्रवास 2019 पासून सुरू झाला, त्यावर्षी मी 10वी उत्तीर्ण झालो, विद्यार्थ्यांना बसलो होतो। त्यानंतर मी सांगायला गेलो होतो कारण विद्यार्थ तसे क्लासेस आहेत किंवा आपल्याला तिथून भेटणार नाही म्हणून सांगायला गेलो होतो, पण बनगटांचा क्लास होता इथे, ते क्लास समजतं मला, तिथनं परत मी आलो, तिथे ऍडमिशन घेतलं, मी तुमच्या जागेवर बसून शिकलो इथं आणि चांगलं मार्गदर्शन केलं मला। त्यानंतर परत कोरोनाच्या पॅन्डेमिकमुळं ते शक्य झालं नाही, त्यांचं क्लासचं प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांनी तो क्लास बंद केला। त्यानंतर सरांनी इथं बुधवारी सरांनी क्लास चालू केला असं समजल्यानंतर मी त्यांना ऑनलाईन कनेक्ट झालो, सरांनी मार्गदर्शन केलं, सगळ्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं कारण आपण कॉम्पिटिशन वर्ल्डमध्ये जेव्हा पडतो तेव्हा आपल्याला डाऊट येतात वेगवेगळ्या प्रकारचे, त्यामुळे आपल्याला शिक्षकांची गरज खूप असते, त्यामुळे आपण कोचिंगला येत असतो। अभ्यास तर आपण सुरुच केला पाहिजे, सेल्फ स्टडीला महत्व आहे सगळ्यात जास्त, पण तरी पण आपल्याला डाऊट येतात, सगळ्या आपल्याला गोष्टी क्लिअर होत नाहीत कारण फिजिक्स थोडं टफ आहे सगळ्यांनाच माहित आहे, केमिस्ट्रीमध्ये बायोमध्ये पण आपल्याला मार्गदर्शन घ्यावं लागतं शिक्षकांचं, त्यासाठी शिक्षक आपल्याला सोप्या सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, त्याचा आपण जास्तीत जास्त